पवार कुटुंबीय वगळता इतर असा कोणता नेता तुम्हाला आवडतो की त्याची स्टाईल तुम्हाला आवडते? तो विरोधी पक्षातला असेल की तुम्ही तर दादा साहेबांच्या प्रभावाखाली आहातच, पण इतर कोणत्या नेत्यांचं असं वाटतं की महाराष्ट्रातले की महाराष्ट्र महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेरचे की गडकरी साहेब असतील किंवा इतर कोणी तुमच्या नजरेपुढे असतील? नाही, सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टी आवडतात असं नाही. हो, पण ते असं वाटतं की हां, गडकरी साहेबांचं तुम्ही नाव घेतलं, पुढची व्यक्ती कुठल्या पार्टीची हे न बघता ती महाराष्ट्राची आहे, तिथल्या जनतेला मदत होईल हा दृष्टिकोन जो गडकरी साहेबांचा आहे. जसं की मी माझ्या मतदारसंघामध्ये 1400 कोटीचे नॅशनल हायवे हे गडकरी साहेबांच्या मदतीने मंजूर करून आणले, त्यावेळेस त्यांनी बघितलं नाही की रोहित पवार कुठल्या पार्टीचे, तिथल्या लोकांना मदत आहे का. ओके, दोन्ही बाजूचे हायवे झालेत, मधलाच भाग राहिलाय का राहिला तो त्यांना माहीत असेल. अच्छा, तो राहू नये यासाठी त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. त्यामुळे गडकरी साहेबांची ती जी पद्धत आहे आणि त्यांचा अभ्यासूपणा, अभ्यास ते त्या ठिकाणी करतात, त्यामुळे ती एक गोष्ट आवडते. त्याच्याबरोबर आमच्याबरोबर आमच्या वयाचे जे आहेत, कदाचित माझ्या वयाचे नाही, थोडेफार मोठेच असतील, त्याच्यामध्ये तेजस्वी यादव, अच्छा, त्यांची स्टाईल भाषणाची कार्याची, पण त्यांची काय स्टाईल आहे ती त्या ठिकाणी आवडते. केजरीवालांची स्टाईल त्यांची जी आहे, म्हणजे भाषण करत असताना मुद्दे लोकांच्या महत्त्वाचे कुठले आहेत ते त्या ठिकाणी घेतात. राहुल गांधींनी आता जी यात्रा काढलेली आहे, ती जी कमिटमेंट आहे ती मला त्या ठिकाणी आवडते. तसंच त्याच्याबरोबर तुम्ही जर बघितलं तर कन्हैया कुमार, त्यांची वक्तृत्व युवकांना प्रभावित करण्याची स्टाईल आवडते. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे साहेबांची एक स्टाईल आहे ती आवडते. तुम्ही कुटुंबातलं नाव नका किंवा असं सांगितलं आहे, त्यामुळे ते घेत नाही. त्यानंतर राज ठाकरे साहेबांची भाषणाची स्टाईल आवडते. ओके, आता पूर्वीची स्टाईल ती आवडत होती, आता काही प्रमाणात ती थोडी प्रभावित झालेली आहे दुसऱ्या विचारांनी, पण नक्कीच ती त्यांची ओरिजिनल स्टाईल परत येईल. त्याच्याचबरोबर फडणवीस साहेबांची सुद्धा एक प्रशासनाच्या माध्यमातून काम करून घेण्याची जी स्टाईल आहे ती आवडते. ओके, त्याच्याचबरोबर आपले एस पीचे युपीचे जे आपले अखिलेश आहेत, त्यांची एक काही प्रमाणात स्टाईल आवडते, म्हणजे काम करण्याची. त्यामुळे हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत, एकनाथ शिंदेंची 40 आमदार बरोबर घेऊन जाण्याची स्टाईल नाही, ती कशामुळे गेले काय गेले हे ते त्या ठिकाणी मला सांगता येणार नाही. ते बऱ्याच लोकांना माहिती आहे ते कसे गेले सगळे बाकीचे लोक. अच्छा, पण एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मोठे नेते आहेत. बरं, म्हणजे त्यांनी ठाण्यामध्ये जे काही काम केलं आहे, त्यांची जी पकड आहे ठाण्यावरची ती खूप चांगली आहे. अच्छा, आणि शेवटी कार्यकर्त्यातून एक नेता त्या ठिकाणी तयार झालेला आहे, त्यामुळे मोठे नेते आहेत, प्रभाव त्यांचा नक्कीच त्या ठिकाणी होतो. ओके, ते पण फक्त भाजपबरोबर एखादी व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वतःचा प्रभाव हळूहळू कसा कोण जाणे पण त्या ठिकाणी कमी होतो, केला जातो का काय मला माहीत नाही, पण एकनाथ शिंदे साहेब एक मोठे नेते आहेत.